जाफराबाद तालुक्यातील बोरगाव फदाट येथील सैन्य दलात नायब सुभेदार पदावर कार्यरत असलेले गणेश फदाट वयवर्ष 41 हे कमांड हॉस्पिटल सिकंदराबाद या ठिकाणी कर्तव्य बजावत असतानाच त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं 21 जानेवारी 2021 रोजी सकाळी 9:15 सुमारास दुःखद निधन झालं. त्यांचं पार्थिव विमानानं रात्री औरंगाबाद येथे आणण्यात आलं असून शुक्रवार दिनांक 22 जानेवारी रोजी त्यांच्यावर सकाळी 11 बोरगाव या ठिकाणी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुःखद घटनेमुळे बोरगावसह तालुक्यावर शोककळा पसरली असून सर्वत्रच हळहळ व्यक्त केली जाते. शहीद गणेश फदाट यांचा लहान भाऊ दिनेश फदाट हा देखील सैन्य दलात कार्यरत आहे. शहीद गणेश फदाट यांना मुळातच देशसेवेची आवड असल्यानं त्यांनी सैन्य दलातील सेवा पूर्ण केल्यानंतरही परत सैन्य दलास विनंती करून सेवाकाल वाढवून घेतला होता. अशातच नायब सुभेदार पदाची जबाबदारी सांभाळत असताना नियतीनं घाला घातल्यानं त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं दुर्दैवी निधन झालंय. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा मोठा फदाट परिवार आहे. शहीद गणेश फदाट यांना आज 24 तास परिवाराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली. न्यूज रिपोर्टर हरी बोराडे, आज 24 तास, धावडा, जालना. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.